नमस्कार मैत्रिणींनो, विद्याज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता आंब्याचा सीजन जवळ आलेला आहे, त्यामुळे आपल्याला बाजारामध्ये अगदी सहजपणे कच्च्या कैऱ्यासुद्धा विकत मिळतात। तर आज आपण कच्च्या कैरीचा वापर करून झटपट तयार होणारी जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी एक रेसिपी बनवणार आहोत। तर फक्त 2 मिनिटांमध्ये तयार होणारी अतिशय चटपटीत अशी ही रेसिपी आहे। तर आजच्या या रेसिपीसाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे। तर कैरी स्वच्छ धुऊन त्याचा देठाकडचा भाग मी सुरीने कापून घेतलेला आहे। आता घेतलेली कैरी आपल्याला या पद्धतीने खिसणीने खिसून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बारीक खिसणी किंवा या पद्धतीने मोठी खिसणी वापरू शकता। आता कैरी जर खूपच कोवळी असेल तर त्यामध्ये या पद्धतीने पांढरा बी निघतो, तर तो काढून टाकायचा आणि या पद्धतीने कैरी एकदम बारीक खिसून आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर आता खिसून घेतलेली कैरी एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्यापासून अनेक पदार्थ तयार केले जातात, त्यापैकीच हा अगदी झटपट आणि 2 मिनिटांमध्ये तयार होणारा पदार्थ आहे। चवीला सुद्धा अतिशय भन्नाट लागतो। तर इथे ही कैरी मी बाउलमध्ये भरून घेतलेली आहे आणि एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, त्यासोबत 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि 1/2 चमचा हळद घालून या पद्धतीने तडका तयार करून खिसून घेतलेल्या कैरीवरती घातलेला आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही फोडणीमध्ये लसूण टाकायचं असेल तर लसूणही टाकू शकता। आता तयार तडका पूर्ण कैरीमध्ये आपल्याला या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर या तडक्यासाठी आपण फक्त जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हळद वापरलेली आहे। तर तुम्ही इथे लसूण आणि हिरवी मिरची टाकायची असेल तर तीसुद्धा टाकू शकता। आता तयार झालेली कैरी या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून कोणत्याही प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही भरून फ्रीजमध्ये आरामात 10 ते 15 दिवसांसाठी ठेवू शकतात। तर अतिशय झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। तर जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी अतिशय अप्रतिम लागते। तर कैरीपासून झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। अशाच प्रकारच्या आणखी नवनवीन रेसिपीसाठी विद्याज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेली बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।